राम नाम आधार जिने वो, राम नाम आधार जिने वो, जल में राह बनाते हैं। जिन पर कृपा राम करे वो, पत्थर भी तर जाते हैं। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। या विश्वामध्ये सर्वात आदर्श चरित्र जर कोणाचं असेल तर माझ्या प्रभू रामचंद्राचे। महाराज खरं सांगतो, प्रभू रामचंद्राची रामकथा म्हणजे एखाद्या मंदिरातल्या देवतेची कथा नाही हो दादा, कीर्तन लक्ष देऊन ऐका। प्रभू रामचंद्राची कथा म्हणजे एखाद्या मंदिरातल्या देवतेची कथा नाहीये। प्रभू रामचंद्राचं चरित्र, प्रभू रामचंद्राची कथा म्हणजे प्रत्येक घराला मंदिर बनवणारी कथा आहे महाराज, प्रत्येक घराला मंदिर बनवणारी कथा। आणि खरं सांगू का, प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा हे तुमचं आणि माझं आराध्य दैवत हे मी नेहमीच सांगत असतो। राम या शब्दाचा जर विचार करायला गेलो तिथं कुठंच विलांटी नाही आहे, कुठंच उकार नाही, एकदम सरळ चरित्र आहे। म्हणून दशम स्कंदाच्या अगोदर नवम स्कंद का आलेला आहे? काय त्या नवम स्कंदाचं विशेषता? याचं कारण, जोपर्यंत तुम्ही प्रभू रामचंद्र रूपी आचरणाचा चष्मा परिधान करणार नाही तोपर्यंत माझ्या भगवान श्रीकृष्णाचं चरित्र तुमच्या आणि माझ्या लक्षात येणारच नाही महाराज। रामायण हे तुमच्या आणि माझ्यासाठी आदर्श आहे, रामायण हे तुमच्या आणि माझ्यासाठी जीवनामध्ये आदर्श देणारं व्यक्तिमत्व म्हणजे प्रभू रामचंद्राचं चरित्र। कीर्तन लक्ष देऊन ऐका। एकही व्यक्ती अशी नाही आहे, एकही पात्र असं नाही की त्याच्यात आदर्श घेता येत नाही। काही काहीला लोकांनी सर्वांनी नाव ठेवलं, काही काही अशी होती, काही काही तशी होती, काही काही ही होती, काही काही ती होती। थोडा सूर कमी कर दादा, पण खरं सांगू का महाराज, माफी मागून एक वाक्य बोलतो, माझ्या काही काही सारखं प्रभू रामचंद्रावर दुसरं प्रेम कोणी केलंच नाही महाराज। दिसायला जरी ते पात्र विरोधात दिसत असल, पण ते विरोधात जरी असल तरी ते प्रभू रामचंद्राच्या सांगण्यावर विरोधात गेली होती। प्रभू रामचंद्र 4-5 वर्षाचे असताना एका विहिरीमध्ये उतरले। काही काही आईसाहेबाचं प्रभू रामचंद्रावर एवढं प्रेम होतं की कौशल्यपेक्षा सुद्धा जास्त। राम विहिरीत मध्ये उतरल्यानंतर कौशल्याच्या काहीकाही आवाज आला, ए रघुनंदना, ए रघुनंदना। काय गाई? वरे बाळा येतो आई, पण माझी एक अट आहे। काय अट आहे सांग ना? तुझे दोन वर आहे माझ्या वडिलाकर मागायचे। कोणते वर? ज्यावेळेस तू माझ्या वडिलाला दशरथाला मदत केली त्यावेळेस तुला सांगितलं, ज्यावेळेस काही तुला लागलं त्यावेळेस मला दोन वर मागून घे। काय इच्छा आहे? काही नाही आई, मी तू माझ्यावर प्रेम करतेस ना, हो माझ्यासाठी एक काम करशील का ग? सांग ना बाळा, तुझ्यासाठी मी प्राण द्यायला तयार आहे। राम प्रभू विहिरीत होते आणि काही काही वरून बोलत होती। राम प्रभू आपल्या आईला सांगतात, ए काही काही माय, एका वाराने मला वनवास माग आणि दुसऱ्या वाराने भरताला राजगादी। डोळ्याला धारा लागल्या, प्रभू तुम्ही माझा प्राण मागा, माझे डोळे मागा, मी तुम्हाला देऊ शकते, पण असं माझ्यापासून तुम्ही दूर गेलेलं मला कसं सहन होईल? आई जर मी वनामध्ये नाही गेलो तर राक्षसांचा उद्धार होणार नाही, माझ्या शबरीचा उद्धार होणार नाही, माझ्या अहिल्येचा उद्धार होणार नाही, माझ्या हनुमंतरायाची मला भेट देणार नाही। पण आई ऐक ना, तू जर असं केलंस ना ग तर सगळं नाव, सगळं गाव तुला बोलल ग, तुझं नावसुद्धा या जगामध्ये कोणी ठेवणार नाही। बघा ना, इथं जेवढ्या काही मायमावल्या आहे, कोणाचं नाव काय असेल, कोणाचं नाव काय असेल, कोणाचं नाव काय असेल, इथे एखादी काही काही गाव नावानं नसेल, कामानं असू शकते एखाद्या वेळेस, पण नावानं नसेल, काही काही नावच नाही महाराज। हे लोक जीवनामध्ये एवढे वाईट वागले की त्यांची नावं कोणी ठेवत नाही। इथं एवढे माणसं बसली ते एखादा दुर्योधन आहे का? नाही, तुमचं कार्य असू शकतं दुर्योधनासारखं, पण नाव नसेल महाराज। इथं एवढे मायबाप बसले, एखाद्याचं नाव रावण आहे का? अजिबात नाही। काही काही सांगू लागली, बाळा जर तुला आनंद वाटत असेल तर मी तुझ्यासाठी काही करायला तयार आहे, ऐका ना। आई आई लोक तुला खूप त्रास देतील, जाऊ दे। रघुनंदना, माझं नाव खराब झाल्यानंतर तुला आनंद वाटतोय ना, मी जीवनभर माझं नाव खराब करेल पण तुला नाराज करणार नाही। लक्ष नसतात भक्ताचे। मेरे रोने से तुमको जो आए हसी, मैं रो रो के तुमको हसाया करू। मी रडल्यानंतर जर देवा तुला बरं वाटत असेल तर मी जीवनभर रडील पण तुला मात्र त्रास देणार नाही। काही काहीचं प्रेम, भावाने भावासोबत किती चांगलं वागावं, भावाने भावावर किती प्रेम करावं, हे आदर्श चरित्र जर कोणाचं असेल तर ते रामायचं, रामायणामध्ये आहे। लक्ष्मणजी आणि प्रभू रामचंद्रजी जनकपुरीमध्ये गेले। कीर्तन थोडं लक्ष देऊन ऐका। जनकपुरीमध्ये गेल्यानंतर उद्या प्रभू रामचंद्राचा विवाह होणार आहे, त्यातल्या आदल्या दिवशीची रात्र। लक्ष्मणजी आपल्या शयनगृहामध्ये विश्रांती घेत होते। प्रभू रामचंद्र, लक्ष्मणजी जातात आणि पायाची सेवा करतात। पायाची सेवा करत असताना लक्ष्मणजी रडायला लागले, डोळ्यातले अश्रू ज्यावेळेस पायावर पडले, चरणावर पडले, त्यावेळेस रामाला जाग आली। हे लक्ष्मणा, ए बेड्या, काय झालं रडायला तुला? तुला आईसाहेबाची आठवण आली? काय झालं सांग ना? वडिलाची आठवण आली? बाबांची आठवण? काय झालं सांग? काही नाही,
जसे जसे प्रभु रामचंद्र जी विचारत होते तसं तसं लक्ष्मणजीचं रडणं वाढत होतं. म्हणून प्रभु उद्या तुमचा विवाह होणार आहे. हो रे दादा, तुम्ही सीताई साहेबाच्या गळ्यामध्ये वरमाला घालणार आहे. हो, ती आपली संस्कृती आहे. सीताई साहेब तुमच्या गळ्यामध्ये वर घालणार आहे. हो, वरमाला घालणार आहे. हो, तुम्ही सीताई साहेबाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातल्यानंतर तुमच्या सर्व शरीरावर कोणाचा अधिकार होणार आहे? सीताई साहेबाचा होणार आहे. प्रभू ऐका ना, उद्या संध्याकाळी मी ठरवलं, उद्या सायंकाळी रात्री मी ठरवलं तरी तुमच्या पायाची सेवा करू शकणार नाही याचं दुःख माझ्या मनामध्ये. उद्या रात्री जर मी पायाची सेवा करण्यासाठी आलो तर आईसाहेब रस्त्यावर दरवाजात उभे राहतील, ए लक्ष्मणा तुझी गरज नाही, आता मी त्यांची अर्धांगिनी, मी त्यांच्या पायाची सेवा करील. प्रभू उद्यापासून मला तुमची सेवा करायला मिळणार नाही म्हणून मला दुःख होत आहे. रामायण ऐकताय तुम्ही, लक्ष देऊन ऐका दादा. एक भाऊ आपल्या भावाची सेवा भेटत नाही म्हणून रात्रभर रडणारा लक्ष्मण कुठं, आणि आज अर्ध्या अर्ध्या एकरसाठी भावाच्या डोक्यामध्ये कुराडी घालणारा लक्ष्मण कुठं? काय चाललंय आपल्याला काही कळत नाही. पण जगाच्या मालका, जगामध्ये सर्वात श्रेष्ठ जर चरित्र कोणाचं असेल तर प्रभू रामचंद्राचं. फक्त तुम्ही विश्वास ठेवा महाराज, मी तर नेहमी सांगतो. ओ राम नाम आधार जिने वो, काय गोड आहे. राम नाम आधार जिने वो, जल मेरा बनाते जिन पर कृपा राम करे वो पत्थर भीतर जाते हैं. जिन पर कृपा राम करे वो पत्थर भीतर जाते हैं. देवापेक्षा देवाचं नाम श्रेष्ठ आहे. वानराच्या हातातून प्रभू रामचंद्राचं नाव दगडावर टारल्यानंतर दगड तरतो. सेतू बांधला ही बातमी ज्यावेळेस रावणाला कळाली, रावणाच्या राक्षसांना कळाली, त्यांनी दौंडी दिली. ऐका हो ऐका, प्रभू रामचंद्राचं नाव दगडावर टाकल्यानंतर दगड तरतात. काय ताकद आहे त्या रामाची? अशी सगळीकडे चर्चा सुरू झाली. रावणाचं थोडं वजन डाऊन व्हायला लागलं. रावणाचे काही चोमटे कार्यकर्ते असतात, ते म्हणे हे बघा बाकी काही माहित नाही रावण महाराज, आम्हाला तुमच्या हातानं सुद्धा दगड तरले पाहिजेत. म्हणजे लगेच एक मोठंच्या मोठं कुंड तयार केलंय. कुंड तयार केल्यानंतर रावणानं त्याच्यावर नाव टाकलं. रावणानं दगड टाकला की असं समोर घ्यायचा दगड, मंत्र म्हणायचा, दगड पाण्यात टाकला की दगड तरायचे. सगळे लोक म्हणायचे रावण महाराज की जय, रावण महाराज की जय. सगळ्यांना माहीत होतं की रामापेक्षा रावणामध्ये ताकद जास्त आहे. पण आपला नवरा किती पाण्यात आहे बायकूल माहीत असतं. सगळे जे जे करायचे रावणाला मंडोदरीने जवळ घेतलं. मला माहिती आहे तुमचं वजन किती आहे. लोकांना उल्लू बनू नका. खरं सांगा तुम्ही काय केलं? रावण म्हणे तुला काय करायचं दगड तरले याला म्हणतोय? नाही नाही खरं सांगा म्हणे, तुमच्या हातानं कसं काय दगड तरतील हो? देवाच्या हातानं तरणं ठीक आहे, त्याच्या नावानं तरणं ठीक आहे, त्याच्या नावानं माणसंही तरतात, दगड तरणं काय विशेष आहे? मग तुम्ही काय केलं खरं सांगू का म्हणे? आपल्या दोघात ठेव झाकली मूठ 1,25,000. आपल्या माणसानं आपलं झाकलं पाहिजे. मग काय केलं खरं सांगा? मंडोदरीच्या कानात रावण सांगत होता, मी रावण नाव टाकत होतो ज्यावेळेस मंत्र म्हणत होतो ना, त्यावेळेस त्या दगडाला सांगत होतो तुला रामाची शपथ तू बोलला तर बघा. मंडोधरीने एक वेळेस रावणाला प्रश्न केला होता, पतिदेव तुम्ही साधूचा अवतार घेऊन साधूचं रूप घेऊन सीताई साहेबाला बंदी घालून इथं आणलंय, मग तुम्हाला एवढे बहुरूपी आहे तुम्ही, मग तुम्ही प्रभू रामचंद्राचं ना रूप घेऊन का सीतेकडे जात नाही? त्यावेळेस रावण सांगू लागला, अगं हे मलाही कळतं, तू सांगण्याची काय गरज आहे, पण सांगू का मी ज्यावेळेस प्रभू रामचंद्राचं रूप धारण करतो त्यावेळेस माझ्या मनात कामच राहत नाही तर सीतेकडे जाऊ कोणत्या भावनेनं? मला जहा राम तहा काम नाही, जहा काम तहा काम नाही, काम नाही झालो पायी रिकामा. जगाचं मालकाचं चरित्र, प्रभू रामचंद्रचं चरित्र हे कामावर विजय मिळवण्यासाठी हो महाराज. म्हणून तुकोबराय सांगतात ऐसी जोडी करा रामकंठी धरा. रामकंठी धरा म्हणजे नेमकं काय करा हो? प्रभू रामचंद्राच्या फुटूला दोरी बांधायची, गळ्यात गुतवायचं असं नाही हो. प्रभू रामचंद्राच्या नावाविषयी अंतकरणामध्ये आवड निर्माण करा. ठीक आहे महाराज, असं जर आम्ही केलं तर फायदा काय? तेने चुके फेरा ऐसी जोडी करा नाम कंठी धरा, ऐसी जोडी करा नाम कंठी धरा, ऐसी जोडी करा नाम कंठी धरा. Oh!
दुःखातून तुम्हाला निवारण करायचं असेल तर फक्त आणि फक्त प्रभू रामचंद्राचं नाव कंठात धारण करा. लक्ष देऊन ऐका दादा, ज्याच्यासाठी तुम्ही आलेला आहात ती गोष्ट जीवनामध्ये करत जा. बरं, मी सांगू तुम्हाला, एवढा गोड नरदे माझ्या जगाच्या मालकानं दिलाय ना तुम्हाला. काय योग साधला जन्म तुला लाभला, अरे कोण देव पावला रे विचार भजनासी लागला रे विचार भजनासी लागला रे. काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य केलंय मला म्हणून तुम्हा मला हा जीवनामध्ये सुवर्ण योग प्राप्त झालाय. जीवनामध्ये येऊन संधीचं सोनं करा, नको त्या गोष्टीसाठी वेळ नका वाया घालवू. महाराज, माणसाला कळत नाही आपल्याला काय चाललं कसं चाललं, असं करता 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 एका दिवशी टपकन मरून जातो. सगळं तिथंच राहतं, गाडी तिथंच, बंगला तिथं, सगळं तिथं राहतं. मग माझी विनंती आहे, मी असं नाही म्हणणार तुम्हाला तुम्ही सगळेच कीर्तन संपले की लगेच लुंग्या घाला कुठे हिमालयात जा, अजिबात नाही. तुम्ही घरातच राहा, घरात राहून देवाचं चिंतन करा. 24 तास येणं देवान तुम्हाला दिलेले, त्याचे 23 तास तुम्ही काम करा, राजकारण करा, दुरेकोरा व्यवसाय करा, काय कुठाने करायचे ते करा, पण 1 तास माझ्या देवाचं चिंतन करा. मी नारदाच्या गादीहून सांगतो, मातेच्या समोर बजरंग बली माझ्या समोर आहे. तुम्ही 1 तास जर माझ्या देवाचं चिंतन केलं तर तुमच्या जीवनात कितीही मोठं संकट येऊ द्या, माझा जगाचा मालक ते संकट निवारण केल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल 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 पेक्षा माणसाने जीवनामध्ये परमार्थाचं धन कमवलं पाहिजे. मीराबाई काही लोक गेले, मीराबाई म्हणू लागले, मीरे तुझ्या जीवनातलं सगळ्यात मोठं धन कोणतं? मीराबाई सांगतात, पायोजी मैने राम रतन धन पायो, पायोजी मैने राम रतन धन पायो. राम नावाचं धन आम्ही जीवनामध्ये प्राप्त केलंय. काय केलंय? राम नावाचं धन. मी नेहमीच सांगत असतो, हमारो धन राधा राधा श्री राधा. वृंदावनच्या लोकांना जर तुम्ही विचारलं तुमचं धन काय, परम धन राधा 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 हमारो धन राधा. तुकोबराला विचारा, तुकोबरा तुमच्या जीवनाचं धन कोणतं आहे? आमा घरी धन शब्दाची चरणी. आमचं सर्वात मोठं धन जर काय असेल आमचा परमार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल तुम्ही अब्जा दिसा सुद्या नाही तर कोट्यावधी रुपयाची प्रॉपर्टी तुमच्याकडे असू द्या. तुम्ही मेल्यानंतर तुमच्या पत्रिकेवर लोक काय लिहितात माहिती का? वैकुंठवासी अमुक टमुक यांचं निधन झालंय. काय झालंय? एवढं जरी धनवान लोकांना कळलं तरी खूप झालं महाराज. एवढं जरी धनवान लोकांना कळलं तरी खूप झालं. मी खरं सांगू का, माणसाजवळ जेवढं धन आहे ते धन जर सत्मार्गात खर्च केलं तर त्याचं समाधान वेगळं आहे. तुमच्या प्रत्येकाच्या शेतामध्ये विहीर असेल, विहिरीतला गाळ काढला की पाणी शुद्ध होतं महाराज. काय होतं? विहिरीतला गाळ काढला की पाणी गोड लागतं, शुद्ध असतं. तसं आपल्या धनातलं थोडंफार धन जर आपण धर्मासाठी खर्च केलं, गोमातेसाठी खर्च केलं, अन्नदानासाठी खर्च केलं, मी नारदाच्या गादीहून सांगतो, या जगामध्ये मारवाडी आणि जैन तुम्हाला कधीच गरीब दिसणार नाही महाराज. मारवाडी आणि जैन कधीच गरीब दिसणार नाही. याचं कारण सांगतो तुम्हाला, ऐका. याचं कारण असं आहे, ते 100 रुपये जर कमवले तर 30 रुपये देवासाठी खर्च करतात. किती खर्च करतात? 30 रुपये. आपले लोक देवासाठी खर्च तर करतच नाही, पण देवाजवळचे पेट्या सुद्धा चोरून यायला कमी करत नाही. म्हणून माझी विनंती, जीवनामध्ये धन कमवण्यापेक्षा राम कमवा. आणि राम जर कमवला तर तेने चुके फेरा गर्भवास. देवाला सोडून जगातल्या जेवढ्या काही कशा गोष्टी या सगळ्या जाणार आहे. अभंगाचं दुसरं, राधा बाबा राधे या पुत्र धन
मध्ये अजूनही प्राप्त झालेले नाहीये. म्हणून माझी विनंती, नाशिवंत अटी हे जाणारे धन आणि भूम पश्वश्य गोष्टी नारी गृहद्वारी जनस्मशाने देहेश्चितायाम परलोकमार्गे कर्मानुगो गच्छति जीवायिका. जाणाऱ्या गोष्टीविषयी विचार करू नका. नाशिवंत देह आयुष्य खातो काळ किती प्रमाण म्हणायचे मार देह जाणार जाणार देह जाणार 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 आहे ना दादा. मग देह जाण्याच्या अगोदर माणसाने सावध झालं पाहिजे. आपण जर म्हणलं चला ना परमार्थ करू, लोक म्हणतात म्हातारपणात करू, म्हातारपणात काय होणार आहे? अरे म्हातारपणात तुम्हाला संसारात किंमत नाही, परमार्थात कशी राहील महाराज? एक सांगू का महाराज, देवाला वाहत असताना सुकलेलं फुल कधीच वाहू नका, चांगलं टवटवीत फुल वाहा महाराज. मला आनंद आहे तुमच्या गावामध्ये आल्यानंतर एक समाधान याचं असं वाटतंय की एवढा मोठा उत्सव करतात याच्यामध्ये 75% तरुणांचा सहभाग ही सगळ्यात मोठ्या आनंदाची. हे जे स्टेजवर बसलेले मुलं दिसतात ना महाराज, हे सगळे माझ्या कुटुंबातले मुलं, हे परमार्थ करणारे मुलं ह्या वयात परमार्थ करत असतात होय लोक. ज्या वयामध्ये दारू प्यायची, ज्या वयामध्ये डीजे मध्ये समोर नाचायचा एन्जॉय करायचा, या वयामध्ये हे मुलं असाल, पाठीमागं तरुण असतील, इथं समोर बसलेले माझे सगळे बंधू असतील, हे सगळे मुळे कीर्तनकाराच्या समोर बसलेले आणि आनंदाने कीर्तन ऐकतात, याच्यापेक्षा संप्रदायाची मोठी ताकद काय असेल महाराज? कारण इथं येणाऱ्या समाजाला, इथं येणाऱ्या सर्व मायबापांना माहिती आहे की इथे येणारा कीर्तनकार कधीच चुकून सुद्धा समाजाची दिशा भूल करू शकत नाही. म्हणून तुम्ही लोक एवढ्या आदराने कीर्तन ऐकतात. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती, जीवनामध्ये ज्या गोष्टी जाणार आहे त्याच्याविषयी विचार करू नका. हे जाणारच आहे महाराज. जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे, आपलं काय घेऊन बसले? आज जवानी परितराने वाले कल्प चुताए जाहो, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. अरे इंद्राचं पुण्य संपल्यानंतर इंद्राला खाली यावं लागतं, आपल्यासारख्या उंदराचं काय घेऊन बसतो तुम्ही? आपण तानच ना काय घेऊ? म्हणजे जाणार आहे नाशवंता टिपिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीण त्याची फळ. मग महाराज आम्ही जीवनामध्ये करायचं काय? महाराज सांगतात नाव धड करा सहस्र नामाची, नाव धड करा सहस्र नामाची, नाव धड करा सहस्र नामाची, नाव धड करा सहस्र नामाची.
स्वतःच्या दुःखातून जर तुम्हाला निवारण करण्याची ताकद कशामध्ये असेल तर फक्त नाव धड करा सहस्र नामाची ते भव सिंधू सी थडी पावी देवाचं चिंतन करा तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव नामामध्ये खूप ताकद आहे नाम घेता वाया गेला ऐसा कुणी ऐकेला काऊ महाराज बाकीचे शास्त्रातले पुरावे सांगण्यापेक्षा मी तुम्हाला उदाहरण सांगतो लक्ष देऊन ऐका नामामध्ये किती ताकद आहे माया इथं जेवढ्या काही माझ्या मायमावल्या बसलेल्या आई बहिणी बसलेल्या मायानो एखादी तरी मायमावली इथं अशी असल फक्त खरं बोला हनुमंतरायाच्या समोर आहे तुम्ही एखादी तरी मायमावली इथं अशी असल की तिचा नवरा दारूप येत असेल हातवर करा बरं नका करू नका 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 करूच नका कारण तुम्ही हातवर करायला जसाल आणि तो जर महात्मा इकून बसेल असेल ना मला काय मी कीर्तन संपल्यावर जाईल निघून ते माईकच्या दांड्यान हनन तुम्हाला कवश आहे ने कीर्तनाला गेलती का हातवर करायला गेलती मान सुद्धा हलू नका नुसतं माझ्याकडे बघा मग तुम्हाला असं वाटतं ना माया तुमच्या नवऱ्यान दारू सोडावी तुम्ही कोणत्याच दवाखान्यात नेऊ नका त्याला ना कोणत्या महाराजाकडे नका नेऊ कोणत्या राखीवाल्याकडे नका नेऊ कोणत्या दाढीवाल्याकडे नेऊ नका दारू कशानं सुटत नाही महाराज तुमचा असा भाषिक की इंजेक्शन दारू सुट्टी चुकीचं आहे महाराज आमच्या गावाचे बावळे क्रुझरच्या क्रुझर भरून त्या साताऱ्याकडे गेले होते महाराज हे पेत पेतच गेले 50,000 इंजेक्शन घेतलं नाही पेत पेतच घरी आले दारू सुटली आणि बसणारे सर्व जेवढे काही दारू पिणारे महात्मे आहे म्हणजे त्यांना शाकाहारी भाषेत बेवडे म्हणतात त्या बेवड्यांना माझी विनंती आहे इंजेक्शनानं जर दारू सुटली असती हे जर महिला मंडळीला माहीत असतं तर मी नारदाच्या गादीहून सांगतो तुमच्या बायकानं तुम्हाला झोपीत इंजेक्शन दिली असती मी दारू पितो का दिली असते टोचून दारू पितोस कारण दिवसा तर देता नसते मग तुम्हाला असं वाटतं तुमच्या नवऱ्यानं दारू सोडावी माया सांगतो ऐका एक रुपया नको मला तुमच्या दारू सुटल्यानंतर तुम्हाला काय 2-4 एकर माझ्या नावावर करायची नंतर बोलून घ्या मी तोपर्यंत एक रुपया मागत नाही तुम्हाला सकाळी स्वयंपाक करायला तुम्हाला 1 तास लागतो किती वेळ लागतो माया एक तास त्या 1 तासामध्ये तुम्हाला तुमच्या सर्व इंद्रियाला काम आहे फक्त तोंडाला काम नाही स्वयंपाक सुरू झाल्यापासून स्वयंपाक संपेपर्यंत उद्यापासून करून तर बघा रामकृष्णारी 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 असं जर चिंतन केलं तर 5,000 वेळेस नामस म्हणून होतं किती वेळेस होतं 5,000 वेळेस आणि स्वयंपाक तुम्हाला 2 टाईम करावा लागतो सकाळचा 1 आणि मग सकाळचं 5,000 संध्याकाळचं 5,000 नामस्मरण किती झालं 10,000 नामस्मरणाचं पुण्य ज्यावेळेस ते जेवणात जाईल ते जेवण राहणार आणि तो प्रसाद होईल महाराज काय होईल तो काय होईल तो आणि तो प्रसाद तुम्ही अट्टल बेवड्याला खाऊ घालावं महाराज त्यानं जर 2 महिन्यात दारू नाही सोडली तर मी कीर्तन करायचं सोडून दिली एवढी ताकद भगवंताच्या नामामध्ये म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती देवाचं चिंतन करा देवामध्ये खूप ताकद आहे अनेक लोकांचा त्यानं उद्धार केला शबरीचा उद्धार केलाय अहिल्येचा उद्धार केलाय गणिकेचा उद्धार केला आजामिळ्याचा उद्धार केला वाल्याकोळ्याचा उद्धार केला आपण जर त्या भगवंताचं नाव आपल्या कंठात धारण घेतलं त्याचे जर जीवनात त्या देवाचं नाव घेतलं तर निश्चित तुमच्या जीवनातलं जे दुःख आहे ते निवारण झाल्याशिवाय नाव धड करा सहस्रनामाची ते भव सिंधूशी थडी पावी विठोबा स्टार्ट श्री राम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय जय Yeah.
टाळी नका वाजू, फक्त म्हणा श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, फक्त म्हणा श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, पाठीमाग माझ्या मायमावल्यांचा आवाज थोडं कमी येतो, थोडं थोडं प्रेम करा फक्त. तुम्ही स्वरमुद्रण केलंय, नावधड करा सहस्रनामाची, ते हे भव सिंधूशी थडी पावे, असं जर तुम्ही जीवनामध्ये केलं तर त्याचा फायदा महाराज तुकोबाराय सांगतात. तुका माने काळा हाना तोंडावरी भाता बरा हरी राम बाने ना शिव शीर ते फळ. अख्ख्या विश्वाला जो काळ खातोय ना महाराज, तुम्ही गावावर विजय मिळवू शकता. तुम्ही सरपंच जर झाले, चांगलं काम केलं तर अख्खं गाव तुमचं नाव घेईल. तुम्ही तालुक्यावर विजय मिळवू शकता, तुम्ही जिल्ह्यावर मिळू शकता, तुम्ही महाराष्ट्रावर मिळू शकता, तुम्ही देशावर मिळू शकता, जगावर विजय मिळू शकता. पण काळावर विजय आतापर्यंत कोणाला मिळवता आला नाही. आणि तो काळावर विजय ज्या महात्म्यानं मिळवला, ते महात्मे म्हणजे माझे तुकोबराय. म्हणून तर रामेश्वर भट्टासारख्या दुश्मनाला सुद्धा म्हणावं लागतं, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. काय केलंय त्याने, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. हे सामर्थ्य माझ्या जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये कसं प्राप्त झालं असेल, तर फक्त नावधड करा सहस्रनामाची, ते भव सिंधूशी थडी पावे, नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीजाचा क्षीणतेची फळ. असं जर तुम्ही केलं तर तुका म्हणे काळा हना तोंडावरी पण भाता भरा हरी. तुमच्या भात्यात कशाचे बाण भरा, प्रभू रामचंद्राचे. रात्रंदिवस देवाचं चिंतन करा, अजिबात ताण नका घेऊ. कुठे जरी असले तर रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी बोला देता, हरी बोला घेता, उठता बैसता, हरी बोला कांडता, हरी बोला भांडता, सर्व कार्य करिता हरी बोला. तुम्ही केव्हाही देवाचं चिंतन घ्या, अजिबात तुम्हाला काही होणार नाही. पेढा तुम्ही झोपेत खाल्ला तरी गोडच आहे, पेढा रडत रडत खाल्ला तरी गोडच आहे, आणि पेढा भांडण करताना कसा जरी खाल्ला तरी. तुम्ही माझ्या देवाचं चिंतन केव्हाही करा महाराज, नक्की जगाचं मला कामामध्ये काम काही म्हणा, राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. म्हणून तू काय म्हणे काळा हना तोंडावरी भातावरा हरिराम बाने नाशिवंता डिप्रिया पुत्र धन बीजाच्या क्षीणती. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हाला सर्वमंडळी समोर ठेवली. आवर्जून कीर्तनामध्ये काही गोष्टी सांगत असतो, काळाची गरज आहे. आज प्रत्येक कीर्तनकाराने समाजासाठी 10-5 मिनिटं दिली पाहिजे. याचं कारण, समाज जर कोणासमोर स्थिर बसत असेल तर फक्त तो वारकरी संप्रदायाच्या लोकांसमोर बसतो. म्हणून माझी विनंती तुम्हाला, प्रत्येक तरुणांना माझी विनंती पूर्ण, जीवनामध्ये जगत असताना माणसाने जीवनामध्ये मोठ्या लोकांचा आदर्श जीवनामध्ये ठेवा. कोणाचा ठेवा, ज्यांनी या देशासाठी बलिदान दिलंय त्या लोकांची आठवण जीवनामध्ये करायचा. कधीतरी माणसाने मोठ्याचा आदर्श ठेवला पाहिजे. जीवनामध्ये क्रांती करायची असेल तर माणसाचा आदर्श मोठाच असला पाहिजे. कोणाचाही आदर्श ठेवून जीवनामध्ये नाव खराब नका करू, जीवनही बर्बाद नका करू. माझी जागा खरं सांगू का, माणसाच्या जीवनातलं सगळं दागिना, माणसाच्या जीवनातलं सगळ्यात मोठं सोनं जर काय असेल तर महाराज ते संस्कार आहे. काय संस्कार आहे. मी एवढा मोठा झालो, माझ्या आईनं मला कधीच विचारलं नाही तू कीर्तनाचे किती पैसे घेतो, तुझ्याकडे किती बँक बॅलन्स आहे, तुला लोक किती मानतात, कधीच नाही. तिचं फक्त एकच म्हणणं असतं, पुरुषोत्तम तुला कोणी जगात फाटकं म्हणलं तरी चालतं, पण जीवनामध्ये तुटकं कधीच नाही म्हणलं पाहिजे महाराज. आपल्या जीवनामध्ये आपल्याला आपल्या बापाची मान नाही उंचवता आली तरी चालत, आपल्या मायबापाचं वजन नाही वाढवता आलं तरी चालत, पण जीवनामध्ये असं कार्य नक्कीच करू नका की तुमच्यामुळे तुमच्या बापाची मान खाली जाईल महाराज. बस एवढं जरी केलं त्याच्यापेक्षा दुसरा परमार्थ आहे तरी काय. म्हणून तरुणांना माझी विनंती, व्यसन जीवनामध्ये करू नका. चांगलं जीवन जगा, चांगले कपडे घ्या, चांगले मोबाईल घ्या, चांगलं जगा, फक्त जीवनामध्ये व्यसन करू नका. व्यसन करून तुमचंही जीवन बर्बाद नका करून, दुसऱ्याच्या लेकीबाळीचंही जीवन बर्बाद नका करू. म्हणून तरुणांना माझी विनंती, जीवनाविषयी धर्माविषयी देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. प्रत्येकाने व्यसनापासून दूर राहा. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, प्रत्येकाने आपल्या आईवडिलाची सेवा करा. मी दररोज कीर्तनातून सांगतोय, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला.
अग तळप त्याहून हात आणि रखरख त्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. सर्व गोष्टी विषयी तुम्ही जागृत आहे, सर्व गोष्टी विषयी तुम्ही सावधान आहे, मग आपण जाणार आहोत याच्याविषयी कधी सावधान होणार आहे तुम्ही? तुम्ही म्हणसाल मला जाण्याची काय तयारी असते? हो, एक क्षण सुद्धा माझ्या भगवंताच्या चिंतनाविना वायानं जाणं ही तुमच्या जाण्याची तयारीची. म्हणून महाराज संसारातली साधी गोष्ट माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त होऊ द्या तरी लोक म्हणतात हो दादा. ऐका ना, माझ्यासारखा ढ विद्यार्थी आहे, तालुक्यात नाही हो, पण काहीतरी माझं पूर्वजन्मीचं पुण्य आडवं आलं म्हणून एवढ्या चांगल्या नोकरीला मी लागलो. नोकरीला लागलं तरी लोक पुण्य समजतात महाराज. एखादा व्यक्ती नाशिकला चाललाय टू व्हीलरवर म्हणा फोर व्हीलरवर, एखाद्या भरधाव ट्रकवाल्याने त्याला उडून दिलंय, रक्ताच्या थरोळ्यामध्ये माणूस पडलेला आहे, ॲम्ब्युलन्स वाव 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 करत आहे, ते ॲम्ब्युलन्समध्ये त्याला टाकलं जातं आणि पुण्याच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये त्याला भरती केलं जातं. 10-5 दिवस झाले ज्यावेळेस त्याला होश येती त्यावेळेस गावातील लोक ज्यावेळेस त्याला भेटण्यासाठी जातात त्यावेळेस त्याच्या डोळ्याला धारा लागत्याने तो सांगतो हो दादा दादा ऐका ना, उसाने भरलेला ट्रक होता हो, अंगावर आला होता माझ्या, वाचण्याचा एकही टक्का चान्स नव्हता, पण काहीतरी माझं पूर्वजन्मीचं पुण्य आडवं आलं म्हणून या अपघातातून मी. मग बसलेल्या मंडळी माझा सोपा प्रश्न आहे, मनुष्य नोकरीला लागला तरी पुण्य समजतो, मनुष्य अपघातातून वाचला तरी पुण्य समजतो, याच्या पुढे जाऊन सांगू का? काही काही बहादरता असे ते म्हणतात महाराज अहो काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य केलं म्हणून एवढी चांगली बायको भेटली, नाही तर अवदसाच. म्हणजे चांगल्या बायकोसाठी सुद्धा पुण्यच लागतं महाराज. मग साध्या साध्या गोष्टीसाठी जर पुण्य लागत असेल तर माझ्या जगाच्या मालकाविषयी अंतकरणामध्ये आवड निर्माण होण्यासाठी का बरं पुण्य नसेल लागत? प्रमाणे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तुका मने हो धर्म मंडप में भी हर कोई आना चाहता है लेकिन आता तो वही है जिसे मेरा भगवान बुलाता है. आपण सर्व मंडळी भाग्यवान आहोत म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, जेवढा वेळ मला कार्यकर्त्याने दिला तेवढा वेळ फक्त ज्या ज्यावेळेस विठ्ठल विठ्ठल होईल त्या त्यावेळेस हाताने टाळी अनमुखानं भगवंताचं चिंतन करायचं. का बरं असं करायचं? एका हिंदी कवीचं खूप गोड वाक्य, तो सांगतो भैया ताली बजाने से कभी मुंह में गाली नहीं आती इसलिए ताली बजाना सीखो. विठ्ठल विठ्ठल अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबाराज सांगतात की बाबा ऐसी जोडी करा जीवनामध्ये येऊन असं काहीतरी करा की जेणेकरून तुम्हाला या गर्भवासाचं दुःख नाहीसं झालं पाहिजेत. काय झालंय महाराज माहिती का? मानवी देहाची सर्वात मोठी भ्रांती ही आहे, मानवी देहाची सर्वात मोठी खंत ही आहे की मनुष्य चिंतन करण्यापेक्षा चिंता जास्त करतो. मनुष्य काय करायचं? चिंतन करण्यापेक्षा चिंता जास्त करतो आणि ती चिंता तिच्यापासून कशी मुक्ती मिळवायची, तिच्यापासून कसा आनंद मिळवायचा याच्यासाठीच हा धर्म मंडप आहे महाराज. मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवाने यथार्थ आपल्या जीवनाचा विचार केला पाहिजेत. आपण आलोय कुठून, आपल्याला करायचं काय, आपल्याला जायचं कुठं, सगळ्या गोष्टी विसरून गेल्या महाराज.
मध्य काळामध्ये दोन वर्ष असं वाटलं होतं की या कोरोनाच्या महामारीमुळे या महासंकटामुळे लोक जागृत होतील, परमार्थ करतील, पण उलट झालं महाराज. लोकांची मानसिकता बदलून गेली, मेमरी लॉस झाली. लोक म्हणतात ना हा रोग कधी येऊ शकतो, त्याच्यामुळे खाऊन घ्या, एन्जॉय करून घ्या, पिऊन घ्या. मी दोन चार महिन्यापूर्वी एक इनोव्हा गाडी घेतली. मी शरयू टोटायला गेल्यानंतर तिथं त्या मॅनेजरशी माझी चर्चा झाली. तो म्हणे महाराज या कोरोनाच्या काळामध्ये आमच्या शोरूममधून जेवढ्या गाड्या गेल्या तेवढ्या याच्या अगोदर 10 वर्षही गेल्या नाही महाराज. वातावरण काय झालंय माहितीये का? लोक म्हणतात तसंही आपण मरणारच आहे ना. लोक काय म्हणतात असंही आपण मरणारच आहे आणि तसंही आपण मरणारच आहे, मग मरायच्या अगोदर एन्जॉय करून घ्या असं नका करू बरं दादा. तुम्ही इथं जरी तुम्हाला कोणी विचारणार नसेल तरी तिथं विचारणार आहे बरं. तिथं तुमचा यम चित्रगुप्त सगळं लिहून ठेवतो. अरे कुरवंडीला एवढा मोठा सप्ता झाला, यानं काही मदत केली का रे? अजिबात नाही. यानं काय केलं हा कीर्तनाला आला का? अजिबात नाही. आणि मग यामाला करुणा येते होय? अजिबात नाही. तुमच्या बायकोला येऊ शकते, तुमची तुमच्या माया येऊ शकते, बापा येऊ शकते. महाराज सांगतात नाही त्या करुणा. अजिबात करुणा नाही. तिथं आवाजाचा जादूगर असो का गोल्डन मॅन असो, आमदार असो का महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असो, त्याच्या चपक्यात काही एकदा सापडला ना महाराज मारिती तोडी सापडला की नुसता मारत नाही तो मारिती तोडीती झोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहु सार. मग महाराज नाथ बाबा सांगतात तुम्ही यमाच्या ताब्यात जाऊ नये, त्याचा त्रास तुम्हाला होऊ नये, याच्यासाठी काहीतरी प्रयत्न करा. हा ऐसी या साधना करा यमाची यातना होणार नाही याच्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न केले पाहिजे. काय सांगावं माहितीये का? मनुष्य सर्व गोष्टीविषयी जागृत आहे महाराज. माणसासारखा हुशार प्राणीच नाहीये. सगळ्या गोष्टीची तयारी करताय तुम्ही. 2022 मध्ये 2024 आमदारकीची तयारी सुरू केलेली तुम्ही. जिल्हा परिषदच्या तारखी डिक्लेअर व्हायच्या तरी तुमच्या भेटीगाठी सुरू झालेल्या आहे. ओळखीचा नसला, नातेवाईक नसला तरी तुम्ही दशक्रवेदीला जाऊन उभे राहता का? मतदान घ्यायचं आहे तुम्हाला. कीर्तन लक्ष देऊन ऐका. मग मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवन जीवनामध्ये काहीतरी जोडी केली पाहिजे. काय आहे ती? ते महाराज अभंगाच्या पहिल्याच्या जोडी